नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बेळगाव पासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सांबरा गावची तब्बल 18 वर्षांनी श्री महालक्ष्मी देवी यात्रा व रथोत्सव असा 9 दिवस उत्सव होत आहे। याची पूर्वतयारी झाली असून यात्रेकरू यात्रेच्या प्रतीक्षेत असल्याचे यात्रा कमिटीने सांगितले आहे। मंगळवारी 14 तारखेला सूर्योदयाला अक्षतारोपण व देवीचा खेळ करून रथारूढ होऊन गावामध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे। तब्बल 4 दिवस रथोत्सव झाल्यानंतर शुक्रवार दिनांक 17 मे रोजी दुपारी 4 वाजता श्री महालक्ष्मी देवी गदगेवर स्थानापन्न होणार आहे। या 14 ते 22 मे पर्यंत होणाऱ्या उत्सव यात्रेच्या काळात मनोरंजनासाठी कुस्त्या, कीर्तन असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे यात्रा कमिटी अध्यक्ष राजू देसाई यांनी सांगितले। 10 तारखेला आम्ही अंकी घालण्याचा कार्यक्रम केला आहे। अंकी घालणे म्हणजे घटस्थापना, घटस्थापनेचा कार्यक्रम केलेला आहे आणि तिथं मेटिरेल उपवासाला बसलेले आहेत आणि उद्या 14 तारखेपासून यात्रेची सुरुवात होणार आहे। उद्या सकाळी सूर्योदयाला श्री महालक्ष्मी यात्रा, महालक्ष्मीचा विवाह होणार आहे आणि विवाह झाल्यानंतर आपले धार्मिक कार्य जे आपले घटस्थापना आपण आणतो आणि घटस्थापनेची पूजा करतो, घट पूजा करतो, ही पूजा सर्व पूजा अर्चा होणार आहे। त्याबरोबर दुपारी साधारण 3 ते 4 दरम्यान लक्ष्मी रथाकडे बसण्यासाठी प्रस्थान करणार आहे। त्यावेळी तिचा वन्नाट होणार आहे, त्याला आपण वन्नाट म्हणजे खेळ खेळणार आहे त्याला आपण वन्नाट म्हणतो आणि हा वन्नाट झाल्यानंतर लक्ष्मी साधारण 5 वाजताकडे रथावर बसणार आहे। त्यानंतर रथाचा प्रवास तिथून सुरुवात होणार आहे। तिथून बाबा तिथून साधारण 4 दिवस रथाचा प्रवास होणार आहे। शुक्रवार दुपारपर्यंत आणि शुक्रवारी दुपारनंतर देवी परत खेळून परत तिच्या गर्गीवरती बसणार आहे आणि त्यानंतर फलांचा बलिदान होणार आहे आणि फलांचा बलिदान झाल्यानंतर तिथून जवळजवळ बुधवारपर्यंत देवी गर्गीवरच असणार आहे आणि तिथं ओटीचा कार्यक्रम सगळा सुरुवात होणार आहे आणि ओटीचा कार्यक्रम झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी देवी सीमेकडे संध्याकाळी प्रस्थान करणार व ते यात्रेचे समाप्त होणार। त्यापूर्वी मंगळवारी आपल्या आपल्या सांबऱ्या गावामध्ये भव्य प्रमाणात कुस्ती मैदान ठेवलेलं आहे। परत काही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आम्ही ठेवलेले आहेत। त्यात आणि सर्व सांबऱ्याच्या म्हणजे नागरिक आता सध्या उत्साहाने कामाला लागलेले आहेत। आता ते थोडंसं पाऊस पण व्हायला लागला आहे तरी पण त्या न ह्याला म्हणजे निसर्गाची साथ द्यावी आणि देवीनं आम्हाला ती आशीर्वाद द्यावा म्हणून आम्ही महालक्ष्मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं माझे 2 शब्द तुम्हाला सांगतो। यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी म्हणून पार्किंग समस्या होऊ नये याची दखल घेत बेळगावहून येणाऱ्या भाविकांना व पाहुण्यांना मुतगा येथे तसेच आष्टेहून येणाऱ्या भाविकांना लोहार जमिनीतील तलावात व्यवस्था करण्यात आलेली आहे। बाळेकुंद्री परिसरात ही पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दूध, भाजीपाला, अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टींची व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात आले। यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिक्युरिटी बाउन्सरची खास व्यवस्था करण्यात असल्याचे सांगण्यात येते। CPI मारेहाळ यांनी देखील सहकार्य करत असल्याचे यात्रा कमिटी कोषाध्यक्ष वैद्य धर्मोजी यांनी सांगितले। त्यामुळे पार्किंगची ही समस्या फार मोठी आहे। त्यामुळे जळगावकडून येणाऱ्या गाड्या आपण तिथं बसवान तलाव म्हणून आहे आणि तिकडं सुरुवातीलाच पुलाकडं पार्किंगची गवळी गार्डनकडे वगैरे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर इकडं आस्ते वगैरे सालाळीकडून म्हणतात ना त्या बाजूने येणाऱ्या गाड्यांची आम्ही पार्किंगची व्यवस्था इथं खाली दुसरा एक तळ आहे म्हणजे आमच्या लोहार लोकांची जमीन आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर पूर्वेकडून येणाऱ्या लोकांची आणि वाहनांची व्यवस्था आम्ही बाळेकुंद्रीमध्ये करणार आहोत आणि वेळ पडल्यास आम्हाला मुटक्याच्या कमिटीनं किंवा त्या लोकांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे की त्यांचं जर सुद्धा काही पटांगण आहे तीसुद्धा तुम्हाला पार्किंगसाठी आम्ही देऊ, व्यवस्था तुम्हाला पुरवू अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये सुद्धा फार मोठं गाव आहे आणि पाहुणे मंडळीसुद्धा फार आहेत आणि तिथं पण आमची फार गैरसोय होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही गावातली जी काही वाहनं आहेत 2 वाहनं दुचाकी वाहनं आपापल्या वैयक्तिक जागेमध्ये पार्किंग करावी, रस्त्यामध्ये पार्किंग करू नये, 4-चाकी वाहनं ट्रॉली ट्रॅक्टर इत्यादी 4 वाहनं तिथे एक डाकूची पट्टी म्हणून आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून गावामध्ये गैरसोय होऊ नये पाहुण्यांची। त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था सकाळी 5 ते 8 दरम्यान
पाणी पुरवणाऱ्या लोकांना आम्ही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दुधाचीसुद्धा सोय करणार आहे, म्हणजे त्या दूध व्यवस्था होणार आहे आणि भाजीची व्यवस्था, ही जी काय अत्यावश्यक सेवा आहेत त्यांची व्यवस्था या ठिकाणी कमिटीने सांगण्यात वेळेत करण्यात येणार आहे. तसंच हेल्थची काही समस्या असल्यास या ठिकाणी हेल्थची सुद्धा लोक आलेली आहेत आणि आता सध्या शुक्रवार पेठेमध्ये तळ आहे त्यांचा, त्या ठिकाणी काही लोकांना अडचण असल्यास वैद्यकीय सुविधा हव्या असल्यास त्या ठिकाणी लोकांनी घ्याव्या अशी मी कमिटीतर्फे सर्वांना नम्र विनंती करतो. आणि आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी येणाऱ्या पाहुण्यांनी आणि गावातल्या लोकांनी सहकार्य करून ही यात्रोत्सव जो हा भव्य आणि दिव्य आणि डोळ्याचे पारणे फिरणारा असा करावा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करेन. पोलीस बंदोबस्त वगैरे काय? पोलीस बंदोबस्त आम्ही सिक्युरिटीसुद्धा अरेंजमेंट, म्हणजे बाउन्सर्स आणलेले आहेत, प्रायव्हेट सिक्युरिटीसुद्धा हायर केलेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनीसुद्धा CBI मारियाळ्यांनी आम्हाला पोलीस फोर्स वगैरे व्यवस्थित तुम्हाला देऊ आणि सिक्युरिटीची व्यवस्थासुद्धा सांभाळू असं त्यांनी सांगितलं आहे. पण आम्ही स्वतः वैयक्तिक कमिटीच्या वतीनं बाउन्सर म्हणा सिक्युरिटी म्हणा आम्ही हायर केलेली आहे. तर यावेळी यात्रेमध्ये महामार्ग व एअरपोर्ट असल्यामुळे गर्दी होणार असल्याची भाविकांच्या मध्ये भीती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. पण यावर यात्रा कमिटीने जातीने लक्ष देऊन येणाऱ्या भाविकांना कोणताच त्रास होणार नाही याची दखल घेण्यात आल्याचे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष नागेश देसाई म्हणाले. होणार नाही, आलेल्या भक्तांचा सहकार्य झाल्यास कोणत्याही ट्रॅफिकची अडचण होणार नाही. एवढंच मी तुमच्या या सहकार्य म्हणजे तुमच्या रिपोर्ट्स तुम्ही जो आता मीडियातर्फे सर्वांना सांगू इच्छितो की कोणत्याही ट्रॅफिकचा अडचण होणार नाही आहे. तुम्ही शांतपणे येऊन लक्ष्मीचं दर्शन आणि स्नेहबळाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायला अपेक्षा करतो आणि आज तुमच्यामार्फत सर्व भक्तांना हा मेसेज जाईल म्हणून तुमच्यासुद्धा या आलेल्या रिपोर्टांचं मी आभार मानतो. 1917 साली, 1950 साली व 1986 तसेच 2006 साली झाल्यानंतर आता 2024 लक्ष्मी यात्रा होत आहे. पूर्वी यात्रेसाठी पै पाहुणे 4 ते 9 दिवस राहत होते, तेही छकडी गाडी घेऊन यात्रेला येत होते व आनंद एक वेगळाच होता. पण या यात्रेला सुविधा झाल्यामुळे 2-व्हीलर व 4-व्हीलर घेऊन येतात व एकाच दिवसात पाहुणे त्याच दिवशी परत जातात असे गावातील वयस्कर नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तुम्हाला फरक दिसतो का? आता फरकला पुष्कळ फरक आहे. तेव्हा बैलगाडी घेऊन आले होते जत्रेला, आता 2-व्हीलर घेऊन यायचं, जत्रा करून जायचं, एकदम सोपं. आता आमचं येणारी तिसरी जत्रा, 1986 पहिली जत्रा, 2005-2006 त्याच्यानंतर 2011 साली तिसरी, 1950 साली जत्रा आम्ही यांच्याकडे ऐकलेलं आहे. रथोत्सव त्या टायमालाच बांधले आणि 1970 या यात्रेचे दृश्य प्रत्येक दिवशी श्रुती न्यूज दाखवत आहे, पाहायला विसरू नका. कृष्णा पाटील, बेळगाव.